उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानं आघाडीत नाराजी आहे. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या विशाल पाटलांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचं शिष्टमंडळ आमदार विश्वजित कदम, विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांनी दिल्लीत के सी वेणुगोपाल यांची भेट घेतली. शिवसेना ठाकरे पक्षानं आघाडीच्या जागा वाटपाला गालबोट लावलं असा घणाघात विजय वडेट्टीवारांनीही केलाय. चांगली तिढा नाही असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. चर्चा संपली नाही, चर्चा सुरू आहे. अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं. यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर सगळे तीनही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार पाडता आल्या असत्या. शिवसेनेनं ज्या अर्थी या जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्या अर्थी तिथे कोणताही तिढा आहे आम्हाला असं वाटत नाही. कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती, तिथे आम्ही साधारण 30 वर्ष ती जागा आम्ही लढत आहोत. यावेळेला ती सिटिंग जागा होती, पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळवावा अशी आमची भूमिका आहे आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे.